कापड घेतलं आहे, खाली आपण गोणी कट करून घेतलेली आहे सारख्या मापाची. रुंदी 20 आहे, लांबी 41. शिवून घेणार आहोत. चोफेर शिलाई मारून घेतलेली आहे. हे कल्पना आहे. साई साईडला कापड आहे. अशा प्रकारे मी छान शिलाई मारून घेतली आहे. आता आपण इकडनंही शिलाई करूया. पट्टी कापून घेतली आहे. बन तयार करूया. इथं टर्न करून येऊ. ह्या साईडने फोल्ड करूया. दोन पट्ट्या अशा तयार करून घेतल्या आहे. पट्ट्या लावूया. दोघं साईड आपण अशा पट्ट्या लावून घेणार आहोत. बन लावले गेलेले आहे. आता हा मधला भाग आहे वरचा. आता आपण मधला भाग शिवून मग आपण चौफेर असं शिवून घेणार आहोत. चौफेर शिवून घेऊया. मस्त असंही पिशवी तयार झालेली आहे. पावसाळ्यामध्ये भाजीपाला आणल्यावर यामध्ये आपली गोणी असते ती लावली आहे, त्यामुळे ती धुवायला एकदम इझी आहे. कापड पण खराब होणार नाही आणि एकदम लवकर अशी व्यवस्थित वॉश होईल. अशा प्रकारची ही छान सुंदर अशी ही पिशवी तयार झाली आहे.